नमस्कार, मी प्रकाश कुंटे. हा तुमचा दुसरा पिक्चर कॉफी आणि बरस केल्यानंतर हा तुमचा दुसरा पिक्चर. म्हणजे पिक्चर करताना कसं वाटलं? जेव्हा कॉफी केलं होतं तेव्हा माझ्या डोक्यात एक पुन्हा एकदा लव्ह स्टोरी नको असं होतं. खरं मला मला एक आता की वेगळं लव्ह स्टोरी होतीच असतात एक डोक्यामध्ये, पण ती पण ही नव्हती, ती वेगळी होती. आणि एक सोशल रेलेवन्स असलेला सिनेमा बनवूया का? अर्थात ह्यालाही सोशल रेलेवन्स आहे, कारण शेवटी समाजात घडणाऱ्या गोष्टींचंच हे रिफ्लेक्शन आहे अँड जघाटकेसुद्धा. पण काहीतरी वेगळं होतं डोक्यामध्ये. पण मी मगाशी म्हटलं असं की मला मिताली भेटली आणि मितालीने मला गोष्ट ऐकवली आणि मी गोष्टीच्या प्रेमात पडलो त्या, की म्हटलं हे आपण केलंच पाहिजे. अजून कोणी हे गोष्ट मिळवायच्या आत आणि मी घाईघाईत मितालीच्या मागे लागलो आणि मितालीने म्हटलं की आता अजिबात कोणाला ऐकू नकोस, मला गोष्ट हवी आहे. आणि आम्ही लगेच कविसकांना भेटलो. कविसकांनी मला कॉफी चायला सांगितलं होतं. ते म्हणाले की पुढची फिल्म तुझी प्रोड्यूस करेन. मी गोष्ट घेऊन गेलो, त्यांनी म्हणाले की चला कामाला लागा आणि त्यांनी प्रोड्यूस केली विथ एवॉस. आणि मी म्हटलं असं की ह्याची हुकलाईन मला खूप आवडली, ह्याची वनलाईनच मला खूप अपिलिंग वाटली. सगळ्यात जास्त असं ह्याच्यातली सगळ्यात मोठी मजा अशी आहे की एक सिनेमा चालू होतो आणि एक आई आपल्या 17 वर्षाच्या मुलीला म्हणते की मी पुन्हा लग्न करते आहे आणि पुढे काय झालं असेल, हे खूप आवडलं मला. आणि अँड जसं कवी सर म्हणाले मग अशी, तसं अँड हे जोडतं दोन गोष्टींना, म्हणजे दोन सेंटेन्सना जडणारं अँड आहे. तर हे एक चौकोनाची गोष्ट आहे, म्हणजे दोन एक 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 मिडल एज्ड कपल, त्यांना जोडणारी एक दोन वेगळी लोकं, म्हणजे त्यांची मुलं, ते काय कसं ते जमवून आणतात सगळं, असा तो प्रवास आहे. म्हणून मग ते अँड आणि मग जगा हटके त्याच्या सिच्युएशनसाठी, हटके सिच्युएशनसाठी म्हणून ते अँड जगा हटके. नमस्कार, मी रवी जाधव. तुम्ही पाहताय मराठी कट्टा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कट्टा.